गौरव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या 104व्या वर्धापन दिन समारंभाचे प्रमुख पाहुणे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक माननीय डॉक्टर राजेंद्र जगदाळे, या आनंद सोहळ्याचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी साहेब, माननीय खासदार श्रीनिवास पाटील साहेब, व्हाईस चेअरमन माननीय ॲडव्होकेट भागीरथ शिंदे साहेब, संस्थेचे संघटक माननीय डॉक्टर अनिल पाटील साहेब, संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे ज्येष्ठ सदस्य माननीय रामशेठ ठाकूर साहेब, माननीय आमदार चेतन तुपे साहेब, प्रभाकर देशमुख साहेब, सर्व व्यासपीठावर उपस्थित असणारे इतर मान्यवर, संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य, लाईफ मेंबर, सेवानिवृत्त आजीव सदस्य, शाखा प्रमुख, विद्यार्थी, विद्यार्थिनी, बंधू आणि भगिनींनो, संस्थेच्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आपले मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ अण्णा यांनी आपल्या शैक्षणिक व सामाजिक कार्यातून महाराष्ट्रात अभूतपूर्व क्रांती घडवून आणली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षणाचे जाळे निर्माण करून त्यांनी बहुजन समाजासाठी ज्ञानाची कवाडे खुली केलेली आहे. अशा या महामानवाच्या विचारांचा आणि कृतीचा वारसा जोपासण्याचे काम रयत शिक्षण संस्था गेली 104 वर्ष अखंडपणे करीत आहे. कर्मवीरांनी संपूर्ण महाराष्ट्राचा ग्रामीण भाग अक्षरशः पिंजून काढला, त्यामुळे ग्रामीण भागात असणारी गुणवत्ता राष्ट्रीय विकासासाठी उपयुक्त ठरू शकेल याची जाणीव त्यांना झाली. या जाणीवेतून 4 ऑक्टोबर 1919 काले तालुका कराड या ठिकाणी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज महाराष्ट्राच्या 15 आणि कर्नाटक राज्यातील 1 अशा 16 जिल्ह्यांमध्ये रयत शिक्षण संस्थेचं जाळं पसरलेलं आहे आणि 4.5 लाख विद्यार्थी 753 संस्थांमध्ये काम करत आहेत, शिक्षण घेत आहेत, आणि त्याचबरोबर 15,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी शिक्षणदानाचं काम करत आहेत. कर्मवीरांना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाचा विचार पोहोचवायचा होता. श्रमाधिष्ठित शिक्षण या मूल्यांचे भारलेला शिक्षकच समाज परिवर्तनाचा शिल्पकार होऊ शकतो हे कर्मवीरांनी ओळखले होते. शिक्षणाचा खरा अर्थ चांगल्या मूल्यांची प्रतिष्ठापना करणे हा असतो. म्हणूनच कर्मवीरांनी शिक्षण प्रणालीत स्वाभिमान, समता, स्वावलंबन आणि श्रमप्रतिष्ठा या मूल्यांना मध्यवर्ती ठेवून आपल्या कार्याची दिशा ठरविली. व्हॉलेंटरी शिक्षणापासून विद्यापीठीय शिक्षणापर्यंतची व्यवस्था निर्माण करणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे खऱ्या अर्थाने आधुनिक शिक्षक भागीरथ होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. श्रमाधिष्ठित शिक्षण व्यवस्था हे कर्मवीरांच्या कार्याचे मूलभूत तत्व आजही तेवढ्याच निष्ठेने संस्थेने जोपासलेले आहे. कर्मवीरांच्या या श्रमसंस्कृतीला आधुनिक काळाची जोड देऊन सकारात्मक शैक्षणिक प्रयोग करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर समर्थपणे उभे राहावे यासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय खासदार शरदरावजी पवार साहेब, संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी साहेब, संस्थेचे संघटक आणि माजी चेअरमन माननीय डॉक्टर अनिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार नवनवीन प्रयोग सुरू केले आहेत, त्याला अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, संगणक शिक्षण, इंग्रजी माध्यमांच्या शाळा, गुरुकुल प्रकल्प, इंग्रजी संभाषण प्रशिक्षण, रयत विज्ञान परिषद RIRD, रयत संशोधन पत्रिका CIII म्हणजे सेंटर फॉर इनोव्हेशन इन्व्हेन्शन अँड इन्क्युबेशन, अटल टिंकरिंग लॅब, रयत टॅलेंट सर्च, विविध शिष्यवृत्ती परीक्षा यासारख्या उपक्रमांना अधिक चांगल्या प्रकारे चालना देऊन ज्ञानाचे सर्वोत्कृष्ट असा विद्यार्थी निर्माण करण्याचे काम आपण सर्वजण करीत आहोत. कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ अण्णा यांनी घालून दिलेल्या वैचारिक बैठकीवर संस्था गेली 104 वर्ष वाटचाल करत आहे. आधुनिक काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केला जात आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या कालखंडात निर्माण झालेल्या प्रचंड मोठ्या स्पर्धेला समर्थपणे तोंड देणारा विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेतून
निर्माण झाला पाहिजे ही भूमिका आदरणीय पवार साहेब यांची आहे आणि ही सातत्याने भूमिका मांडल्यामुळे आणि त्यासाठी ठोस आणि कृतिशील पावले उचलली गेल्यामुळे संगणक शिक्षण हा त्यापैकीच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आज संस्थेच्या प्रत्येक शाखेत राबवला जात आहे. रेजच्या प्रत्येक विद्यार्थी संगणक ज्ञानाने परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय बायोटेक्नॉलॉजी, व्यवसाय विमुख शिक्षण, कौशल्य विकास शिक्षण यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून रेज शिक्षण संस्थेला आधुनिकतेचा नवा चेहरा देण्याचे काम सुरू केलेले आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राची गरज ओळखून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा संस्थेने धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जाणीव अधिक प्रगल्भ झाल्या तर त्या माध्यमातून देशाला चांगले शास्त्रज्ञ मिळू शकतील ही भूमिका मध्यवर्ती ठेवून संस्थेने माननीय पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रेत विज्ञान परिषदेची स्थापना केलेली आहे. या अंतर्गत सातारा, श्रीरामपूर, पुणे व वाशी या विविध ठिकाणी रेत विज्ञान परिषदेचे आयोजन करून डॉक्टर रघुनाथ माशेलकर, डॉक्टर अनिल काकोडकर यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झालेल्या शास्त्रज्ञांना विद्यार्थ्यांच्या समोर आणून एक आदर्श उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. उच्च शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता हा आमचा ध्यास असून त्या दृष्टीने रेज शिक्षण संस्था मोठ्या आत्मविश्वासाने वाटचाल करीत आहे. नॅक बेंगलोर या संस्थेकडून आपल्या संस्थेच्या विविध महाविद्यालयांचे राष्ट्रीय स्तरावर मूल्यांकन झाले आहे. यामध्ये आपणास खूप चांगले यश प्राप्त झालेले आहे. चौथे मूल्यांकन झालेल्या 6 महाविद्यालयांना A++ मानांकन मिळाले असून 1 महाविद्यालयाला A+ मानांकन मिळालेले आहे. 2023 रेज शिक्षण संस्थेला 104 वर्ष पूर्ण होत आहे. महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राला नवी दिशा देण्याचे काम संस्थेने निश्चितपणे केले आहे. संस्थेच्या या वाटचालीत कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ अण्णा यांना समाजातील असंख्य कार्यकर्ते, हितचिंतक यांनी सर्वतोपरी मदत केलेली आहे. या ज्या कार्यकर्त्यांनी रेज शिक्षण संस्थेच्या उभारणीत मोलाचे सहकार्य केले आहे त्यांच्याबद्दलची कृतज्ञता म्हणून आज वेगवेगळे पुरस्कार त्यांच्या नावाने दिले जाणार आहेत. ज्यांनी ज्यांनी संस्थेत उभारणीला मोलाचे योगदान दिले त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. आजच्या 104व्या वर्धापन दिन समारंभासाठी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक माननीय डॉक्टर राजेंद्र जगदाळे साहेब उपस्थित राहिले. ते संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची बाब आहे. त्यांचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या समारंभाचे अध्यक्ष आणि आपल्या संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी साहेब हे सुद्धा भारतीय प्रशासन सेवेतील प्रदीर्घ अनुभव असलेले अधिकारी असून ते सुद्धा रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत. कर्मवीरांच्या शैक्षणिक व सामाजिक विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे. गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचा हक्क हा मिळालाच पाहिजे ही भूमिका घेऊन त्यांनी गेली अनेक वर्ष काम केलेले आहे. संस्थेमध्ये शिकणारा विद्यार्थी हा प्रज्ञावंत आणि ज्ञानाने परिपूर्ण असला पाहिजे यासाठी ते करीत असलेले प्रयत्न रेज सेवकांना प्रेरणा देणारे आणि दिशादर्शक आहेत असे वाटते. या निमित्ताने उपस्थित असलेले मंचावरील आणि मंचासमोरील सर्व मान्यवर यांचे पुन्हा एकदा मी खूप स्वागत करतो आणि माझे प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. एकशे 104व्या वर्धापन दिनानिमित्तानं आपण सर्वजण इथे उपस्थित आहात. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महासंचालक सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्कचे डॉक्टर राजेंद्र जगदाळे साहेब, या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ शिंदे साहेब, त्याचप्रमाणे संघटक डॉक्टर अनिल पाटील साहेब, आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपले खासदार, आणखी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्री श्रीनिवासजी पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले रे शिक्षण संस्थेवर
अतिशय सतत लक्ष ठेवून सतत मदत करणारे ज्येष्ठ मॅनेजिंग कमिटीचे सदस्य रामशेठ ठाकूर साहेब, त्याचप्रमाणे आपल्या शिक्षण संस्थेचे सचिव श्री विकास देशमुख साहेब, विभागीय चेअरमन पश्चिम विभाग श्री चेतन तुपे साहेब, त्याचप्रमाणे मॅनेजिंग कमिटीचे सदस्य आमचे मित्र प्रभाकर देशमुख साहेब, त्याचप्रमाणे व्यासपीठावरील उपस्थित सर्व सचिव सहसचिव तसेच माजी सचिव आणखी आता मॅनेजिंग कमिटीचे सदस्य असलेले श्री शिवंकर साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले मॅनेजिंग कमिटीचे सदस्य श्री सदाशिवरावजी कदम, प्राचार्य सुरेश ढेरेजी, श्री नवनाथ जगदाळेजी, सौज्योत्सना ठाकूर मॅडम, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर या कार्यक्रमासाठी आपल्या अनेक शाखांचे उपस्थित असलेले प्राचार्य मुख्याध्यापक, त्याचप्रमाणे जनरल बॉडीचे सदस्य, जनरल बॉडीचे तसेच मॅनेजिंग कमिटीचे आजी माजी सदस्य, आजी माजी पदाधिकारी, सर्व उपस्थित शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विविध शाखांमध्ये उपस्थित विद्यार्थी, त्याचप्रमाणे रयतेवर रयत शिक्षण संस्थेवर प्रेम करणारे आपण सर्व उपस्थित सर्व या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून वेगवेगळ्या गावातून आलेले सर्व ग्रामस्थ, विविध कमिट्यांचे चेअरमन, सीडीसीचे चेअरमन, सीडीसीचे मेंबर्स आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनं, आजचा एक अभिमानाचा गर्वाचा क्षण आहे की आपल्या संस्थेचा 104वा वर्धापन दिन आपण साजरा करतो आहोत आणि आपण आता 105व्या वर्षामध्ये पदार्पण करतो आहोत. नुकतंच 22 सप्टेंबरला अण्णांची जयंती आपण या ठिकाणी साजरी केली आणि त्यानिमित्तानं मागच्या 15 दिवसामध्ये 12-13 दिवसामध्ये इथला प्रमुख कार्यक्रम झाल्यानंतर संपूर्ण राज्यभर जिथे जिथे आपल्या शाखा आहेत त्या प्रत्येक शाखेमध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे अण्णांची जयंतीचा कार्यक्रम तर 22 सप्टेंबरला संपन्न झालाच, पण त्याच्या पुढच्या 12-15 दिवसामध्ये अगदी काल अखेरपर्यंत अनेक शाखांमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबविले गेले. अनेक मान्यवरांना, पाहुण्यांना निमंत्रित करून त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, त्यांच्यामार्फत उपस्थित ग्रामस्थांना, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, अशा प्रकारचं अप्रतिम अशा प्रकारचं काम मागच्या 10-12 दिवसामध्ये आपण सर्वांनी केलं आणि याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं की खूप मोठ्या प्रमाणावर विविध शाखांमध्ये का आपले तिथले LMC चे मेंबर असतील, CDC चे मेंबर्स असतील, शाखा प्रमुख असतील आणि सर्वांनीच पुढाकार घेऊन खूप छान पद्धतीनं कर्मवीर जयंतीचे कार्यक्रम आपण संपन्न केले. मित्र हो, याच्या निमित्तानं मी स्वतः सर्व विभागामध्ये जाऊन प्रत्येक विभागामध्ये 1 किंवा 2 कार्यक्रमामध्ये सहभागी झालो. मुंबईचा कार्यक्रम 29 तारखेला होता, पण 29 तारखेला सुट्टी जाहीर झाल्यामुळं त्या कार्यक्रम मुंबईचा होऊ शकला नाही, तो पोस्टपोन करून आम्ही तो पुन्हा घेतो आहोत. त्याचप्रमाणे आमचे सचिव, सहसचिव, व्हाईस चेअरमन या सगळ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या शाखेमध्ये जयंतीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन तिथल्या लोकांशी संवाद साधला, विद्यार्थ्यांशी संवाद साधला, रयत सेवकांच्या बरोबर, तिथल्या विद्यार्थ्यांच्या बरोबर सहभाग चर्चा केली, त्यांचे विषय समजून घेतले, अडचणी समजून घेतल्या, जेणेकरून पुढच्या वर्षभराच्या कामकाजामध्ये सगळ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण या ठिकाणी करणार आहोत. या कालावधीमध्ये मी जे काही विशेष उपक्रमांना भेटी दिल्या त्याचा जवळ आवर्जून उल्लेख या ठिकाणी करू इच्छितो. पहिल्यांदा मी आडगाव या शाखेचा उल्लेख करेन. काका आणखी बी आम्ही आडगावच्या शाखेमध्ये कार्यक्रमाला गेलो होतो. अनेक ठिकाणी, सर्वच ठिकाणी विद्यार्थ्यांची उपस्थिती असते, पण मला तिथला जो भावलेला तिथे जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते आणि जवळपास 2-2.5 तास चाललेल्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थी कान टवकारून कानामध्ये तेल घालून ज्या पद्धतीनं आपण ऐकत असतो प्रत्येक वक्त्याचं भाषण त्याचं काळजीपूर्वक ऐकून योग्य वेळेला योग्य दाद इतक्या उत्स्फूर्तपणे देत होते, तर या विद्यार्थ्यांचा आवर्जून उल्लेख मी या ठिकाणी करू इच्छितो की तिथले शाखा प्रमुख,
तिथले कर्मचारी तिथले शिक्षक यांनी जी मेहनत त्या विद्यार्थ्यांच्यावर घेतली होती त्याचं कौतुक केलं पाहिजे. अशाच प्रकारची मेहनत आपण सर्वजण घेत आहात ती नक्कीच वाखाणणी आहे. परंतु मी जिथं गेलो होतो ते निदर्शनास आलं की चेअरमन म्हणून आपल्या सगळ्याच्या समोर मांडणं मला असं वाटतं आवश्यक आहे. म्हणून आडगावच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी जरूर मी उल्लेख करू इच्छितो. मी श्रीरामपूरला गेलो होतो. श्रीरामपूरच्या कॅम्पसमध्ये अनेक शाखा त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि तिथल्या प्राथमिक शाळेमध्ये तिथल्या आपल्या CDCच्या चेअरमन आहेत जगदानेताई, त्याच त्यांच्याच पुढाकाराने तिथली प्राथमिक शाखा कार्यरत आहे आणि खूप उपक्रम त्या ठिकाणी राबवले आहेत. मागच्या वर्षभरामध्ये तिथे दोन उपक्रम त्यांनी जे विशेष पद्धतीनं राबवलेले आहेत त्याच्यातलं पहिलं आहे ती तिथली लायब्ररी. म्हणजे लायब्ररीसुद्धा किती नाविन्यपूर्ण असू शकते आणि त्याची रचना किती सुंदर असू शकते की प्राथमिक शाळेतल्याच नव्हे तर तिथल्या कॅम्पसमधल्या कॉलेजच्या मुलांनासुद्धा जाऊन तिथं अभ्यास करावा असं वाटेल अशा प्रकारची तिथली रचना आणि तिथली कार्यपद्धती ठेवलेली आहे. फार कौतुकास्पद अशा प्रकारचं काम तिथे करण्यात आले. तिथे एक ॲस्ट्रॉलॉजीची लॅब उभी करण्यात आली प्राथमिक शाळेमध्ये. प्राथमिक शाळेमध्ये ॲस्ट्रॉलॉजीची लॅब उभी करण्यात आलेली आहे. पुण्यामध्ये मुंबईमध्ये गेल्यानंतर आपण तारांगणाला भेट दिल्यानंतर जो अनुभव येतो तसा अनुभव आपल्याला प्रत्यक्ष त्या ठिकाणी बघायला मिळतो. आणि तिथे जी दुर्बीण दिलेली आहे त्या दुर्बिणीमधून आपण तारे पाहू शकता तितक्या अप्रतिम अशा प्रकारची तिथली ॲस्ट्रॉलॉजीची लॅब उभी केलेली आहे. ह्या दोन प्राथमिक शाळेमध्ये या प्रोव्हाइड केलेल्या फॅसिलिटी पाहिल्यानंतर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. अशा प्रकारचं काम तिथे मी पाहिलं त्याचा जरूर या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो. त्याचप्रमाणे छत्रपती महाविद्यालयामध्ये आम्ही काल CDCच्या निमित्तानं गेलो होतो आणि रामशेठ ठाकूर साहेब पण त्या ठिकाणी होते. विविध उपक्रम जे राबवले गेले त्याच्यामध्ये तिथे ज्येष्ठांचा मेळावा घेण्यात आला आणि ज्येष्ठाच्या मेळाव्यामध्ये माजी विद्यार्थी जे म्हणून काय तिथले माजी विद्यार्थी त्यांना माहिती आहे त्या सगळ्यांना बोलावलं आणि त्यांना त्या ठिकाणी निमंत्रित केल्यानंतर त्यांच्या ज्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या सुद्धा रामशेठ ठाकूर साहेबांनीसुद्धा तिथं मार्गदर्शन केलं. अप्रतिम म्हणजे आपल्यालाही भारावून सोडणारा आपल्याही अंगावर शहाणे निर्माण करणारा हा कार्यक्रम पाहिल्यानंतर असे सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी केले जात आहेत. तिथल्या स्पर्धा परीक्षा केंद्रानं अतुल्य अशा प्रकारचं यश मिळवलेलं आहे. मी वानगी धाकर ही उदाहरणं मी जिथं गेलो जिथं मला भावली ते सांगितले. आमचे सगळेच पदाधिकारी अधिकारी या बागशा कार्यक्रमामध्ये जाऊन आलेले आहेत. म्हणून आज आपण सगळेजण रयतेमध्ये ज्या ज्या शाखेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवणारे जे आमचे रयत सेवक आणि तिथले विद्यार्थी आहेत आपण सर्वजण त्यांच्या टाळ्या वाजवून त्यांना मनापासून त्यांची दाद दिली पाहिजे अशा प्रकारची मी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. दोन तीन गोष्टी याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी मी बोलणार आहे. एक तर आपण अल्युमिनाय माजी विद्यार्थ्यांची संघटना अशा पद्धतीचं आपण बऱ्याचपैकी बऱ्याच शाखांमध्ये कामकाज चालतं. मात्र आता आपल्याला तो शब्द बदलण्याची आवश्यकता आहे. आता अल्युमिनाय हा शब्द देशभरामध्ये जगभरामध्ये आता तो कॉईन झालेला आहे. तो आपल्याला पण कॉईन करावा लागेल तो स्वीकारावा लागेल काळाच्या बरोबर बदलण्यासाठी. म्हणून असोसिएशन ऑफ अल्युमिनायज अशा प्रकारचं काम आपण करतो आहोत आणि काही विविध कॉलेजमध्ये अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने हे काम होत आहे. आमच्या अल्युमिनायचा विचार केला तर मी माझे विद्यार्थी आहे आमचे आजचे पाहुणे राजेंद्र जगदाळे साहेब सुद्धा अल्युमिनाय आहेत. आणि म्हणून एक असा विचार आला की प्रत्येक शाखा ज्या वर्षी स्थापन झाली त्या त्या वर्षापासूनचा जर का आपण रोलकॉल घेतला आणि त्या रोलकॉलमध्ये जेवढे काही आमचे माजी विद्यार्थी आहेत त्या सगळ्याचा डेटा जर का आम्ही कम्प्युटराइज करून कंपाईल केला तर आम्हाला कुठल्या कुठल्या गावातून किती माजी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, कुठल्या कुठल्या तालुक्यात किती विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, कुठल्या कुठल्या जिल्ह्यामधून कुठे किती शिक्षण घेतलं आहे ते माहिती काढता येईल. एक स्प्रेडशीट बनवायला सांगितलेलं आहे. त्या स्प्रेडशीटच्या माध्यमातून आजचा जो माजी विद्यार्थी आहे ते कुठे कुठे काय काय करतो आहे, काही कदाचित कालवश पण झाले असतील पण त्यांची सुद्धा माहिती की त्यांनी विविध पदांवर जाऊन उत्तीर्ण अशा प्रकारची भरारी कदाचित आपल्या शिक्षण संस्थेमधून जाऊन घेतलेली असेल आपण त्याची दखल पण घेत नाही. पण त्यांची पण दखल घेणं आणि आज जे कार्यरत असणारे अनेक मंडळी आहेत तर यांच्या या सगळ्यांना एकत्र करणं त्या त्या शाखेमधून त्यांची अल्युमिनाय अनेक रयत शिक्षण संस्थेची अल्युमिनाय त्याच्यामधले जे काही टॉपला
गेलेले आहेत, ज्याने आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये अत्युच्च अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे, देशाच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी मोठे योगदान दिलेले आहे, अशा लोकांना एकत्रित करून सर्वच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना तर इथं आणून त्यांच्याशी हितभूज करणं शक्य नाही, परंतु ज्यांनी काही ना काही कमवलेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि समाजासाठी ज्यांनी काय काय दिलेलं आहे, स्वतःसाठी करणारी पुष्कळ आपल्याला भेटतील, तर समाजासाठी, संस्थेसाठी, देशासाठी ज्यांनी प्रचंड असं योगदान दिलेलं आहे आपल्या माजी विद्यार्थ्यांनी, यांचंसुद्धा एक आपल्या संस्था पातळीवर एक अभिनय असावं, आपल्या अध्यक्ष साहेबांच्या बरोबर त्यांची इंटरॅक्शन व्हावी, कार्यक्रमापेक्षा त्यांच्याशी भेटावं, त्यांच्याशी बोलावं, अशा प्रकारचा एक उपक्रम भविष्यामध्ये जर काय करता आला तर तो करावा, अशा प्रकारचा एक विचार छत्रपती कॉलेजमधल्या अल्युमिनियमच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये पाहत असताना आला, तसा मी जरूर या ठिकाणी उल्लेख करेन. त्याचप्रमाणे आमची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट मान्य करायला पाहिजे की ती फंक्शनल नाही आहे, जगदासा कदाचित बघून पण आले असतील, आम्ही ते मान्य करतो, आम्ही ते रिव्हॅम्प करण्याच्या बाबतीमध्ये ऑलरेडी त्याच्यामध्ये काम करतो आहोत, आणि म्हणून ते रिव्हॅम्प करून ती इंटरॅक्टिव्ह कशी होईल आणि तुम्हा आम्हाला सगळ्यात आता वेबसाईटच्या माध्यमातून संस्थेपर्यंत कसा संपर्क साधता येईल, तुम्हाला जे जे चांगलं दिसतं तेथे आमच्यापर्यंत पोचवा, जे जे चुकीचं चाललेलं आहे, जे गैरप्रकार घडत असतील तरी तेही आमच्या मार्फत येतील, आणि ती इंटरॅक्टिव्ह वेबसाईट बघावी, ज्या ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत चांगल्या वाईट त्याची नोंद घ्यावी, चांगली कामं झाली असतील तर ते रिप्लिकेट कशी करता येतील आणि ज्या सुधारणांसाठी काय सूचना आल्या असतील तर त्याचा ताबडतोबनं अंमल कसा करता येईल, याच्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या इंटरॲक्टिव्ह वेबसाईटची उपयोग करता येईल, त्याची अंमलबजावणीचं कामकाज ऑलरेडी आपण सुरू केलेलं आहे. अजून एक विषय की रयत पत्रिका म्हणून आपण त्रैमासिक काढतो आणि ते त्रैमासिक आजच्या काळामध्ये त्रैमासिक हा खूप दूरची गोष्ट झालेली आहे. आमचा जो काही आजचा तरुण आहे, आज सकाळी काय घडलं त्याला तासाभरामध्ये जगात काय घडलं त्याच्याकडे कळत असतं. अशा परिस्थितीमध्ये 3 महिन्यातून ते रयत पत्रिका काढणं, छापील स्वरूपामध्ये काढणं, ते लोकांच्यापर्यंत जाणं हे टाईमली न होणारी गोष्ट आहे. आणि म्हणून असा विचार केला आहे की आपण आता ही जी रयत पत्रिका आहे ती ई रयत पत्रिका करून ती त्रैमासिक करण्याच्या ऐवजी ती दर महिन्याची निघावी आणि ते वेबसाईटमार्फत आपल्या सगळ्यांच्यापर्यंत पोचावी, जनतेपर्यंत पोचावी. आपल्या संस्थेमध्ये इतक्या काही घटना रोज घडत आहेत, 753 शाखा आहेत, प्रत्येक शाखेमध्ये कितीतरी अनेक चांगल्या गोष्टी घडतात, अनेक विद्यार्थी दैदिप्यमान अशा प्रकारचं यश मिळवत आहेत. आणि म्हणून ही सगळी माहिती आपल्याला जर का या रयत पत्रिकेच्या माध्यमातून लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचवता आली, आपल्या शाखेमध्ये जे काही चांगलं घडलेलं आहे तुमच्या दृष्टिकोनातून ते तुम्ही आमच्याकडे पाठवावं, इथे जे एडिट मंडळ असेल ते त्याच्यातले जे काही उपयुक्त आहेत त्या महिन्यासाठीचे उपक्रम ते त्याच्या माध्यमातून ते आपल्यापुढे पोचवायचा प्रयत्न करू. जेव्हाच्या पाहुणे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे या देशातले एक प्रमुख अभ्यासू व्यक्तिमत्व आहे तेव्हा आपल्याला या गोष्टी मुद्दामून आपल्या निवेदनास आणून देतो, जेणेकरून तुम्ही पण याच्यामध्ये आणखी काय करता येऊ शकतं, तुम्ही आम्हाला याच्यामध्ये मार्गदर्शन करू शकता. या सगळ्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की जे जे काही काम चालतं त्या रयतेच्या सहभागामुळे चालतं, ग्रामस्थांच्या सहभागामुळे चालतं, नागरिकांच्या सहभागामुळे चालतं. ज्या ज्या शाखा आज विकसित झालेल्या आहेत तिथल्या तिथल्या कार्यकर्त्यांनी, तिथल्या तिथल्या रयतसेवकांनी अण्णांच्या काळापासून ते आजपर्यंत दिलेल्या योगदानाच्या जीवावरच चाललेलं आहे. म्हणजे कुठलीही शाखा घेतली तर संस्थेनं केलेली आर्थिक मदत त्याच्यापेक्षा तिथल्या स्थानिक मदतीच्या जीवावरच त्या शाखा उभ्या राहिलेल्या आहेत, हे सर्वांना आपल्याला मान्य करायला पाहिजे. म्हणून या वर्धापन दिनानिमित्तानं आपण त्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं स्मरण करून त्यांना पण मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. आणि म्हणून अण्णांनी तिचं रयत का नाव दिलं हे आपल्याला कळतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी या सामान्य माणसाची ओळख रयत म्हणून करून दिली आणि तेच रयतेचं नाव, कारण रयतेच्या माध्यमातून रयतेसाठी काम करणारी शिक्षण संस्था म्हणून कर्मवीर अण्णा त्यांचं पण नाव देऊ शकले असते, पण त्यांनी रयतेचं नाव दिलं आणि म्हणून रयत शिक्षण संस्था ही खऱ्या अर्थानं रयतेनं रयतेसाठी चालवलेली संस्था आहे, हे पण आपण मान्य करूया. आणि यासाठी नवीन जे काही लोक आहेत, माजी विद्यार्थी आहेत, स्थानिक कार्यकर्ते आहेत, त्यांना कशा पद्धतीनं आपल्याला एनकरेज करता येईल, त्यांच्या उपक्रमाला कशा पद्धतीनं संस्था प्रतिसाद देईल याच्यावर सुद्धा संस्थेचं भविष्यामध्ये वाढ आपल्याला करायची आहे. शाखा कदाचित फार नाही काढू शकणार, पण आहे त्या शाखेमध्येच अधिकाधिक विद्यार्थी कसे येतील, तिथले विद्यार्थ्यांची संख्या बऱ्याच ठिकाणी घटत चाललेली आहे, काळाबरोबर बदलावे लागतील त्या शाखांना,
आणि म्हणून त्यासाठी स्थानिक लोकांना त्याची जाणीव आहे की कशामुळं आमचे विद्यार्थी कमी होत आहेत आणि तिथे आम्ही कशा पद्धतीनं वाढ करू शकतो, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर योगदान दिलं जाऊ शकतं. स्पर्धा परीक्षा केंद्रांच्या मार्फत काही कॉलेजेसमध्ये खूप चांगलं काम चाललं आहे, पण काही कॉलेजेसमध्ये अगदीच प्राथमिक स्तरावरचं काम चालल्याचं आता निदर्शनास आलेलं आहे. आणि मग स्पर्धा परीक्षा केंद्रांना सुद्धा आपल्या ज्या काही स्पर्धात्मक काम करणाऱ्या ज्या काही अकॅडमीज सध्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत, तशाच पद्धतीचं कामकाज या सगळ्या कॉलेजेससाठी आपण एका समन्वयातून कसं देता येईल, आणि मग जे जे म्हणून काय बेस्ट टीचर आहेत ते काय कुठल्या कुठल्या क्षेत्रातले, ते सगळ्यांना आपल्याकडं प्रत्येक कॉलेजमध्ये एवढे सुंदर अशा प्रकारचे स्टुडिओज केलेले आहेत, त्याचा वापर करून तिथले तिथले प्राध्यापक, तिथले तिथले गुड स्पीकर्स, राज्यातले वेगवेगळ्या क्षेत्रातले गुड स्पीकर इथं आणून त्यांच्या माध्यमातून त्याचा बेनिफिट प्रत्येक कॉलेजमध्ये चालू असलेल्या सगळ्या उपक्रमांना, तिथल्या खास करून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मी कशा पद्धतीनं हे देऊ शकतो, हा एक मुद्दा या ठिकाणी जरूर भविष्यामध्ये आपण ज्या गोष्टी करू इच्छितो त्याच्याबद्दल या ठिकाणी सांगू इच्छितो. अण्णांनी रयत शिक्षण संस्था स्थापन कशी केली आणि अण्णा शिक्षण क्षेत्राकडे कसे वळाले हा एक मोठा इतिहास आहे. एक सामान्य विद्यार्थी, ॲव्हरेज विद्यार्थी, ज्यांना शिक्षणामध्ये गणित आणि इंग्लिशमध्ये खूप जड गेलं, त्या काळातली सहावी म्हणजे मॅट्रिकची परीक्षा पास नाही होत आला, म्हणून चरितार्थासाठी म्हणून ज्यांनी साताऱ्यामध्ये शिकवणुकी सुरू केल्या, शिकवण्यातून क्लास काढले, क्लास बंद पडला म्हणून आणखी उपक्रम केले आणि पुढं जाऊन 1919 रय शिक्षण संस्थेची स्थापना कालेला केली आणि 1924 रय शिक्षण संस्थेचं मुख्यालय साताऱ्यामध्ये आणलं. हा सगळा प्रवास म्हणजे अविश्वसनीय अशा प्रकारचं कामकाज एका सामान्य विद्यार्थ्यानं, सामान्य नागरिकानं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मोठा विषय आहे आणि म्हणून त्याच्याबद्दल बोलण्याबरोबरच आज आम्ही अण्णांनी जी संस्था जिथं 1919 होती तिथून आम्ही तिथपर्यंत प्रवास केला. माननीय माजी अध्यक्ष म्हणून जे जे लाभले, माननीय यशवंतरावजी चव्हाण, माननीय वसंतदादा पाटील साहेब, आणि आत्ता 1989 आदरणीय शरद पवार साहेब आपल्या या संस्थेचं नेतृत्व करतायत, या सगळ्याच्या माध्यमातून यांच्या विजडम, यांचा व्हिजन, याचा सगळ्याचा परिपाक म्हणून आज आपण रय शिक्षण संस्था इथपर्यंत पोचली आहे. आपल्याला कल्पना आहे की 9 मेच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय आपले अध्यक्ष शरद पवार साहेब या ठिकाणी आपल्याला दिशादर्शन करतात, पुढच्या वर्षामध्ये कशा पद्धतीनं या संस्थेनं वाटचाल केली पाहिजे आणि तो धागा पकडून आपण पुढच्या वर्षभरामध्ये वाटचाल करायचा प्रयत्न करतो. एका मुद्द्याचा या ठिकाणी आज जरूर पुनरुच्चार करण्याची आवश्यकता आहे, त्याचे पाहुणे जे या ठिकाणी जगदाळे साहेब आलेले आहेत, त्यांचा बायोडेटा आपल्यासमोर मुद्दा म्हणून वाचून दाखवला. जगदाळे साहेबांच्या प्रेरणेतून, सूचनेतून, जगदाळे साहेब आणि आमचे अध्यक्ष यांच्या चर्चेमधून CIIII सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्व्हेन्शन अँड इन्क्युबेशन 3 महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आले. आपल्या सहयोगी संस्थेमध्ये एक साताऱ्यामधल्या YCIS, एक पुण्यामध्ये SM जोशी महाविद्यालय आणि एक खारघरमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. याच्या पाठीमागची संकल्पना, प्रेरणा ही अच्छे पाहुणे जगदाळे साहेबांच्या होती आणि जगदाळे साहेबांनी शरद पवार साहेब आणि तत्कालीन चेअरमन अनिल पाटील साहेब यांच्या पुढाकारातून अप्रतिम अशा प्रकारचे सेंटर्स उभी झालेले आहेत. आता त्यांच्याच माध्यमातून पुन्हा एक वेळ हे या सगळ्या तिन्हीच्या तिन्ही CIIIs एक नामांकित CIIIs होतील. तिथून स्टार्टअप्स बाहेर पडतील, आमच्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये मार्गदर्शन मिळेल आणि तंत्रज्ञान आणि स्टार्टअपच्या क्षेत्रामध्ये रय शिक्षण संस्थेचं वाटचाल भविष्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे होईल असा विश्वास या ठिकाणी मी मुद्दाम म्हणून सांगू इच्छितो. एकच महिन्यापूर्वी माननीय अध्यक्ष साहेबांची, माझी आणखी आजच्या पाहुणे जगदाळे साहेबांची मीटिंग झाली आणि मीटिंगमध्ये साहेबांनी काही उद्दिष्ट दिलेलं आहे की पुढच्या 3 महिन्यामध्ये हे CIIIs सेंटर्स हे उत्तम रीतीनं कार्यान्वित झाले पाहिजेत. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो आहोत. सर्वोत्कृष्ट CIIIs सेंटर बघण्यासाठी आम्ही सगळेजण हुबळी येथे जाऊन आलो आणि त्याच्यानंतर लगेचच आम्ही एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली त्यांच्याबरोबर आणि आता त्या तिन्ही CIIIs सेंटरसाठी जनरल बॉडी, या तिन्ही CIIIs सेंटरसाठीचं संचालक मंडळ, त्याच्यानंतर तिथं नेमायचं ॲडवायझरी बोर्ड, तिथं नेमायचा मेंटॉर बोर्ड, ह्या सगळ्यावर काम करून पुढच्या
महिनाभरामध्ये तिन्ही ठिकाणी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अतिशय रिस्पेक्टेड एक्सपिरियन्स्ड आणि उपयुक्त अशा प्रकारचे नेमण्याची प्रक्रियासुद्धा जगदाळे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पण पुरी करतो आहोत आणि म्हणून तेही काम नजीकच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण होईल याची बाबतीत मला पूर्णपणे खात्री आहे. मी खूप काय मुद्दे आहेत, खूप काय बोलता येत, पण वेळेचं बंधन पाळायला पाहिजे. आज अनेक शाखांचा, अनेक कार्यकर्त्यांचा, अनेक शिक्षकांचा, अनेक विद्यार्थ्यांचा आजच्या 4 ऑक्टोबरच्या वर्धापन दिनानिमित्त आपण इथे सत्कार करणार आहोत. त्यांनी केलेल्या कामाची दखल संस्थेने घेतली आणि त्यांना प्रोत्साहन देणार आहोत, तर त्या कार्यक्रमालाही आपल्याला या ठिकाणी वेळ द्यायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला खूप विस्तारानं आजचे पाहुणे राजेंद्र जगदाळे साहेबांना ऐकायचं आहे. पुढचं युग हे आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की टेक्नॉलॉजीचं युग आहे. पारंपरिक जे काही सध्या चालू आहे ते सगळं बदलणार आहे. आपल्याला मागच्या वेळेला सुरेश मांढरे आपले शिक्षण आयुक्त ह्यांनी आपल्याला त्याचा साधारणपणे रोडमॅप काय असेल तो दाखवला, पण त्या रोडमॅपवरनं चालायचं कसं, साध्य कसं करायचं, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काही गोष्टी साध्य कशा करायच्या, संस्था कशी वाढवायची, विद्यार्थ्यांना कुठल्या दिशेने घेऊन जायचं, शिक्षकांनी आपला दृष्टिकोन बदलण्याची काय गरज आहे, त्यांनी त्याच्यासाठी कुठल्या माध्यमातून आपल्याला स्वतःला अपग्रेड करावं लागेल, त्याच्यासाठी कुठली स्किल्स त्यांनी अक्वायर केल्या पाहिजेत, शिक्षकांनी कुठले स्किल्स अक्वायर केले पाहिजेत आणि आम्ही विद्यार्थ्यांना कुठले स्किल्स दिले पाहिजेत, याच्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी राजेंद्र जगदाळे साहेब मार्गदर्शन करतील. मी या ठिकाणी पुन्हा एक वेळ आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. व्यासपीठावरच्या मान्यवरचं पण या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय अतिथी श्री चंद्रकांतजी दळवे साहेब, आजच्या या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील अतिशय प्रभावी 4 सनदी अधिकारी रेशिक संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य आहेत आणि कार्यवाह म्हणून कार्य करत आहेत. त्यापैकी दळवी साहेब तर माहीत आहेत सर्वांना, ज्या भारतामध्ये आत्ताच्या सरकारने स्वच्छ भारत अभियान दिलं त्याची सुरुवात दळवी साहेबांनी केलेली आहे. हगणदारी मुक्त भारतचं खरं बीज ज्यांनी रोवलेलं आहे ते दळवी साहेब आहेत. श्रीनिवास पाटील साहेब आपण सगळ्यांना ओळखतो, आपण सगळे त्यांना ओळखतो.
अतिशय प्रभावी इफेक्टिव ॲडमिनिस्ट्रेशन हे त्यांच्याकडून शिकावं. म्हणजे ते खासदार म्हणून असू देत किंवा एका सनदी अधिकारी म्हणून असू देत, आमचे ज्येष्ठ मित्र आणि आमचे मार्गदर्शक आहे. याशिवाय प्रभाकर देशमुख साहेब आहेत आणि अर्थात विकास देशमुख, हे अतिशय चार प्रभावी सनदी अधिकारी आपल्या संस्थेशी निगडीत आहेत. दळवी साहेबांनी सांगितलं होतं पैकी सी ट्रिपल आय सेंटरची जेव्हा संकल्पना मूर्त स्वरूपात आणायचं आम्ही चंग मानला तेव्हा पाटील साहेबांनी, अनिल पाटील साहेबांनी आम्हाला भरघोस मदत केली आणि हिरिरीनी त्यामध्ये सहभाग घेऊन जे आपण दळवी साहेबांनी सांगितलं की सी ट्रिपल आय सेंटर्स त्याची निर्मिती आपण केली आहे. शिवाय अनेक व्यासपीठावरती सन्माननीय अतिथी उपलब्ध आहेत, प्राचार्य आहेत, विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, सर्वांचं मी स्वागत करतो. आज मी आपल्या समोर उभा आहे जर कर्मवीर भाऊराव पाटील जन्मले नसते आणि रयत शिक्षण संस्थेचा जन्म झाला नसता तर आज मी आपल्या समोर उभा राहिलो नसतो. रयत शिक्षण संस्थेची स्थापनाच अतिशय अद्भुत घटना आहे आणि त्याच्यापेक्षा अतिशय अद्भुत आणि दैवी घटना म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांचा जन्म आहे. ही व्यक्ती अतिशय अद्भुत, दुसरा शब्द मला सापडत नाही आहे, की जे अशक कोटीच्या पलीकडे जे कधी कुणाला स्वप्न पडणार नाही असं स्वप्न बघणारा हा माणूस, आणि त्यांनी थोड्या काळामध्ये शिक्षणाचा प्रसार जो केला त्या ते इनकम्पॅरेबल आहे. जगभर असं उदाहरण दुसरं उदाहरण नाही. मी ऑक्सफर्ड, केम्ब्रिज इकडे ते एक छोटीशी संस्थानं आहेत आणि अतिशय उच्चभ्रू विद्यार्थ्यांना भरपूर पैसे देऊन फी भरून शिकवणाऱ्या महाग विद्यापीठाचे संस्थापक मला माहीत आहेत, पण अतिशय तळागाळातल्या विद्यार्थ्यांसाठी काम करणारी जगात दुसरी असं कम्पॅरेबल संस्था नाही आहे. आता मी फारसं बोलू इच्छित नाही, मी स्वतः रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे आणि मी एक तळागाळातला विद्यार्थी, मी फार तळागाळात म्हणता नाही येणार पण बऱ्यापैकी तळागाळातला, आर्थिकदृष्ट्या तळागाळातला विद्यार्थी आहे. एकच माझ्या आयुष्यातली घटना आठवते संस्थेसंबंधी. दहावीचा निकाल लागला, मार्क बऱ्यापैकी होते आणि आमच्या मुख्याध्यापकांनी दाखला घ्यायसाठी आम्हाला बोलवलं. तेव्हा आम्ही दाखला आणायला गेलो तेव्हा आमचे मुख्याध्यापक म्हणाले की राजेंद्र म्हणे जरा तात्यांना बोलवून आण, तात्या म्हणजे वडील, माझ्या वडील, माझ्या वडिलांना तात्या म्हणून बोलून आण. आता म्हटलं काय कळलं नाही मला काय बोलवतात, सगळे सगळ्यांचा दाखला मिळतो, माझा दाखला काय द्यायला तयार नाही. मग मी आता शिक्षकांनी मुख्याध्यापकांना काय सांगितलं नाही बाबा कशासाठी हा देत नाही दाखला, वडिलांना बोलून आणलं. तर मग तात्या म्हणे हे राजेंद्रची हायस्कूलमधली प्रवेश फी त्याला 13.5 रुपये होती, ती द्यायची राहिलेली आहे. हे मी SSC झाल्यानंतर मुख्याध्यापक मला सांगता येतं. अशी संस्था दुसरी कधी ऐकली आहे का? प्रवेश फी, हायस्कूलमधली प्रवेश फी मुख्याध्यापक तुम्ही हायस्कूलमधून बाहेर पडताना आठवण करून देत आहे, तोपर्यंत आठवण इतके वर्ष आठवण करून नव्हती दिली. त्यावेळेला माझ्या वडिलांकडे ते 13.5 रुपये द्यायला नव्हते. शिक्षक मुख्याध्यापक काय म्हणाले, आता तुमच्याकडे नसतील तर राहू देत, मी भरतो, असतील तर द्या. बघा आता वडिलांना माझ्याकडे पैसे नाहीत म्हणणं काय शक्य झालं नाही. घरी आले आणि मला म्हणाले की अरे असं कर म्हणजे राजू बळवंतला बोलून आण, याचं नावं घेऊन सांगतो मी, आमच्या गल्लीत राहणारे प्रतिष्ठित माझ्या मोठ्या भावासारखे असणारे बळवंतराव, तर बळीतात्यानं बोलून आणलं मी
आणि ते म्हणजे म्हणजे कसे तुकडे होते ह्या बळवंतरावाने वर्गामध्ये जे काही प्रथम विद्यार्थी दोन तीन येतील त्यांना तर बक्षीस दिलं होतं ठरलं होतं आणि चावडीसमोर कार्यक्रम करून ते बक्षीस द्यायचं. तर बळी म्हणे असं आहे ते राजूची 13.5 रुपये फी भरायची आहे तर तू बक्षीस देणार आहेस तर आत्ताच पैसे जरा दिलेस तर दाखला घेता येईल. बळवंतराने बंडीतून आपलं ते 51 रुपयाचं त्याला बक्षीस होतं ते काढून तात्यांच्या हातात दिलं त्यातून ते 13.5 रुपयाची फी भरली आणि माझ्या शाळेतला शाळा सोडल्याचा दाखला तळमे घेतला. आणि नंतर कार्यक्रम जेव्हा चावडीसमोर झाला तळा एका कोऱ्या एनवलपमध्ये 2 कोरी कागदं टाकली म्हणजे तो नोटा दिसाव्यात म्हणून आणि असं त्याला ते बक्षीस देण्यात गेलं. हे फक्त रयत शिक्षण संस्थेमध्ये शक्य. रयत शिक्षण सारखी संस्था दुसरी कुठली असली तर मी आज तुमच्यासमोर उभा राहिलो नसतो. आज मी मुद्दामून दळवी साहेबांजवळ मला विनंती केली की आपण या कार्यक्रमासाठी याल. एक तर मी रयतच्या कार्यक्रमाला नाही म्हणूच शकत नाही पण तरी पण म्हटलं की या निमित्ताने मला काहीतरी आपल्याशी वेगळा संवाद साधायची मला संधी मिळते आणि त्या संधी मला चुकवायची नव्हती. एकतर मी त्या विषयाला जायच्या अगोदर 2 गोष्टी फक्त रयत शिक्षण संस्थेचे गुण प्रत्येकाच्या अंगात भिंडले पाहिजेत अशी अण्णांची अपेक्षा होती आणि त्यासाठी ते आयुष्यभर झटले. ते म्हणजे एक तर कमवानी शिकवा हे आपलं ब्रीदवाक्यच आहे. त्यासंबंधी मी थोडंसं बोलणार आहे की रयत शिक्षण संस्थेची कमवानी शिका ही योजना अतिशय इफेक्टिव्ह कसे राबवतात. मी पुणे विद्यापीठाचं कमवानी शिका योजनेचा नंतर विद्यार्थी होतो. पुणे विद्यापीठ असताना विसापुरात गावी असताना नाही आहे. अण्णा म्हणायचे की डोळ्यात देखत अन्याय दिसत असताना त्यास अन्याय म्हणत नाही व त्याचा प्रतिकार करीत नाही तो माझा विद्यार्थी नाही. हे बघा हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी स्वतःच्या रक्तात हे भिनवायला पाहिजे. मी हा रयतचा विद्यार्थी आहे रयतचा शिक्षक आहे आणि हे अण्णांचं स्वप्नातला विद्यार्थी किंवा शिक्षक मी आहे का. बऱ्याच वेळेला अण्णांनी सुरुवात केली तुला म्हणतो की जात धर्म लिंगभेद अंधश्रद्धा हे मांडणारा माझा विद्यार्थी असला का म्हणे. आजकाल आपण बघतो की देशाची विभागणी जात धर्म लिंग आणि आर्थिक याच्यावरती होत आहे आणि कधी नाही ती अनेक म्हणजे भारत स्वतंत्र होऊन आपल्याला 7 दशकं उलटून गेली तरीसुद्धा आपण या जोखड्यातून बाहेर पडलो नाही या साखळदंडातून आपण बाहेर पडलो नाही. आमचे माफ करा आमच्याकडची काही राजकारणी मंडळी आहेत बरेच राजकारणी मंडळी आपलं याबद्दल जातीच्या विरोधात बोलतात धर्माच्या विरोधात बोलतात पण उघडपणे जर बोलत असले तर आतमध्ये अंतर्मनामधून ते त्यातून बाहेर पडलेले नाही आहेत. आणि रयतचे विद्यार्थी रयतचे शिक्षक या सगळ्या साखळदंडातून म्हणा सगळ्या ह्या बंधनातून म्हणा मुक्त असलेला विद्यार्थी असायला पाहिजे. ते अजूनही ते स्वप्न पाटील साहेब आपण ते साकारलो शकलो नाही असं माझं स्पष्ट मत आहे. अजूनही आपण पूर्णपणे जातीच्या बाहेर धर्माच्या बाहेर पडू शकलो नाही आहे. हे ज्याची सुरुवात अण्णांनी रयत शिक्षण संस्था स्थापन करताना माझा प्रत्येक विद्यार्थी ह्या ह्याच्या बाहेरच असेल असं म्हणाल. ह्या गोष्टी मुद्दामून आता सर्वांना आपल्याला माहितीच आहे ते पण मुद्दामून मला याचा आवर्जून उल्लेख करावा असं वाटतं. कमवा आणि शिका योजना याचा मी एंटरप्रेन्योरशिपशी जोड घालतो. कमवा आणि शिका योजना राबवताना पूर्वी म्हणजे आम्ही विद्यार्थी असताना पुणे विद्यापीठामध्ये काय काम द्यायचं आम्हाला की झाडं लावा साफसफाई करा
अगदीच कुठल्यातरी कुठल्यातरी एखाद्या इंडस्ट्रीजनी आम्हाला जर विनंती केली तर त्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन थोडंफार काम करा, किंवा अगदीच काही स्वयंसेवी संस्था असतात त्या स्वयंसेवी संस्थामध्ये जाऊन काम करा. ह्याच्या पुढे जाऊन आणि मागे पण मी एका भाषणामध्ये याचा उल्लेख केला होता रयतच्या कार्यक्रमामध्ये, की आपल्याकडे पंजाब, आपल्याला माहिती आहे की पंजाब आणि दिल्लीकडे एक कॅन्सर एक्सप्रेस चालते. म्हणजे पंजाबमध्ये इतके कॅन्सरचे पेशंट आता झालेले आहेत की एक ट्रेन दररोज कॅन्सर हॉस्पिटलला निघते. हे कशामुळे होतं? कारण पंजाब आणि हरियाणामध्ये आपण रासायनिक खत किंवा पेस्टिसाईडचा इतका वापर केला शेतीमध्ये आणि आपण ग्रीन रिव्होल्युशनमधून आपण स्वयंपूर्ण झालो अन्नधान्यामध्ये, पण त्याच्यासाठी लागणारे केमिकल्सचा वापर आम्ही खूप वाढवला. जर आम्ही परत थोडासा विचार केला आणि आमची शेती ही केमिकल फ्री ऑर्गॅनिक जर केली तर हा बराचसा प्रश्न सुटू शकेल. आपल्या सांगली आणि कोल्हापूरच्या काही भागामध्ये, विशेषतः शिरोळ्याच्या भागामध्ये कॅन्सरचं प्रमाण सध्या खूप जास्त आहे. आम्ही जर रयत शिक्षण संस्थेनी ठरवलं की आपल्या जेवढ्या शाखा आहेत विशेषतः हायस्कूल आणि त्या वरच्या प्रत्येक शाखेमध्ये आम्ही एक बायो फर्टिलायझरचं युनिट तयार केलं, एक कम्युनिटी मोठा बायोगॅस आपण तयार केला, त्या गावातली आमच्या प्राईम मिनिस्टरना हे म्हणायची गरज नाही भासणार की आपका सिलेंडर मुझे दे दो, मैं गरीबों को देना चाहता हूँ. आम्ही लोकांना गरीब केलेलं आहे. आणि रयत शिक्षण संस्थेने जर आपण सोशल इनोव्हेशन किंवा सोशल एंटरप्रेन्युअरशिपच्या माध्यमातून संस्थेची शाखा तिथे कम्युनिटी बायोगॅस आणि बायोफर्टिलायझर युनिट तयार केलं तर त्या गावातली सगळी रिक्वायरमेंट आपण फुलफिल करू शकतो, हे करू शकतो. ह्याच्याशिवाय आपल्याकडे अनेक ऑर्गॅनिक पेस्टिसाइड्स, विटीसाइड्स, साधे मॉस्किटो रिपेलंट, डासाचे रिपेलंट हे आपण ऑर्गॅनिक केमिकल फ्री करू शकतो आणि बाजारामध्ये उपलब्ध आहे आणि सहज करणं शक्य आहे. जर आम्ही केलं की रयत सोशल इनोव्हेशन मिशन जर घेतली, संस्थेची शाखा तिथे आम्ही हे सोशल इनिशिएटिव्ह करणार, म्हणजे बिझनेस विथ सोशल मिशन. हे काही चॅरिटी नाही करायचं, आपल्या विद्यार्थ्यांनी त्यातून पैसे कमवले पाहिजे. माझं स्पष्ट मत आहे की विद्यार्थी एकदा कॉलेजमध्ये आला त्यांनी आई वडिलांकडून पैसे घ्यायचं बंद केलं पाहिजे आणि त्यासाठी काय करायला पाहिजे त्याची फी, त्याचा राहण्याचा खर्च हे कमवायसाठी फारसे पैसे लागत नाहीत. आणि सोशल इनोव्हेशन मिशनखाली संस्थेनी पुढाकार जर घेतला तर हे काम सहज करणं शक्य आहे. त्यासाठी जे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कची मदत लागेल, जर आमच्याकडे जवळजवळ 50-60 अशा टेक्नॉलॉजी आहेत की ज्याला आपण सोशल इनोव्हेशन म्हणता येईल, ग्रासरूट लेवलला आपण लोकांचं आयुष्य बदलू शकतो आणि त्यासाठी हे संस्थेनी आपण पुढाकार केला. एक छोटंसं उदाहरण देतो, आम्ही एक प्रयोग म्हणून केला आणि आपल्याकडचे काही आता महाविद्यालय मोखाडामधून इकडे आले. काही वर्षापूर्वी आम्हाला पेपरमध्ये सकाळमध्ये बातमी कळली, वाचली आम्ही की मोखाड आणि त्या परिसरामध्ये 3 महिन्यामध्ये 39 आदिवासी मुलं कुपोषणाने दगावले. म्हटलं की आम्ही काही शांतपणे बघणार का, हे बघत राहणार का? आम्ही त्याला ते मग त्या भागामध्ये आम्ही आमची गाडी काढली आणि बघून आलो, कुणाशी बोललो नाही, फक्त त्या परिसरातला आम्ही अभ्यास केला. मग का नक्की काय प्रॉब्लेम आहे ते कुपोषणाचा प्रॉब्लेम आहे. असं नाही की आजकाल लोकांना अन्न खायला मिळत नाही, पण खाल्लेलं अन्न जर शरीराला लागतच नसेल तर कुपोषणाचा प्रश्न आपण सोडवणारच नाही. मग आम्ही असं कळलं की इथे पाणी शुद्ध नाही, जे रिकरंट वॉटर बॉर्न डिसीजचा लोड आहे, म्हणजे अशुद्ध पाण्यामुळे होणारे जे रोगराई आहे त्याचं जर आम्ही निर्मूलन कमी केलं नाही, तो डिसीज लोड कमी नाही केला तर खाल्लेलं अन्न शरीराला लागणार नाही. त्यासाठी आपण काय केलं?
आम्ही सायटेक जलदूत नावाची आम्ही गाडी तयार केली. स्वतःची आम्ही एक मेम्ब्रेन फिल्टर नावाची कंपनी फॉर्म केली. त्या फिल्टर वापरून आम्ही पीआरजूच्या 3-व्हीलरवरती त्याला गाडीवरती त्याच इंजिनवरती आम्ही फिल्ट्रेशन प्लांट उभा केला आणि प्रयोग करून मोखाडामधल्या 8 गावांमध्ये घरोघरी नेऊन शुद्ध पाणी दिलं, ट्रीटेड पाणी. म्हणजे कुठलंही खराब पाणी जाऊन तिथे फिल्टर करून 20 मिनटामध्ये मध्यामध्ये 500 लिटरची पाण्याची टाकी स्टेनलेस स्टीलची भरून घरोघरी पाणी दिलं. तिथल्या पब्लिक हेल्थ हॉस्पिटलने आम्हाला रिपोर्ट दिला, आम्ही सर्वे केला की ज्या घरांमध्ये ज्या गावांमध्ये मी पाणी देतो त्या गावातला डिसीज लोड किती कमी झाला, त्याच्यासाठी 87% वॉटरबॉर्न डिझिजेसचा लोड कमी झाला, त्यामुळे त्यांचं वेट गेन झालं. हे करणं अशक्य आहे का? आजकाल गावातले लोक 2 रुपयाला 5 लिटर पाणी शुद्ध नक्कीच ऑफर करू शकतात. हे सोशल मिशन त्यातून इन्कम पण आहे आणि सामाजिक एक मिशन पण आपण अचीव करू शकतो. पाटील साहेबांना मी मागे एका चर्चेमध्ये अनेक वेळा म्हटलेलं आहे, आपल्या संस्थेच्या अनेक शाखा आहेत, अनेक महाविद्यालय आहेत आणि त्या परिसरात आपल्याशिवाय इतर पण संस्था आहेत. साध्या गोष्टी आहेत की आपण दळवीसाहेब मुगाशी बोलता बोलता म्हणाले की आम्ही आता बरेचसे प्रोग्राम सुरू करतो ना, पाटील साहेब म्हणाले की की लोकांना घरामध्ये LED बल्ब दुरुस्त करता आलं पाहिजे, इलेक्ट्रिकलची कामं करता आली पाहिजे, अशा अनेक गोष्टी करता आल्या पाहिजे. हे एक मिशन म्हणून की 100% रेंजच्या विद्यार्थ्याला कार्पेंटरी, मेझोनरी, पेंटिंग, सिव्हिल वर्क, इलेक्ट्रिकल हे कामं यायलाच पाहिजे. आणि ह्या मुलांनी त्यांच्या घर मनातून ज्यांचे आई वडील श्रीमंत असतील त्यांनी जरूर कुंभवा की नाही हे आता तू हायस्कूल कॉलेजमध्ये गेलास, तू काहीतरी तू काम कर, फुकट काम कर, पण पैसे कमवले तर चांगलं, तुझी फी कमवली तर चांगलं, पण 100% लोकांना मुलांनी काम केलंच पाहिजे, किती आई वडील श्रीमंत असेल. तर आताची मी उदाहरणं अनेक देऊ शकतो, पण हे जर केलं रेट कमीत कमी आपल्या संस्थेच्या शाखेमध्ये जी काही आपली कामं आहेत, म्हणजे बेंचेस बनवणे आहे, कार्पेंटरीचं काम आहे, कपाटं बनवणे आहे, फॅब्रिकेशनचं काम आहे, असं मांडव घालायचं असू दे, लाईटचे काम असू दे, आजकाल बरेचसे इलेक्ट्रिकल गॅजेट कम्प्युटर मेंटेनन्स असू देत, आपल्याकडचे ENTC असणारे ITI विद्यार्थी आहेत, त्यांनी जर शिकलं तर आपले कॉम्प्युटर मेंटेनन्स हे AMC ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट हा हे आपल्या संस्थेतून बाहेर गेलं पाहिजे. कुठल्याही बाहेरच्या संस्थेच्या बाहेर AMC ॲन्युअल कॉन्ट्रॅक्ट द्यायचं नाही. त्यासाठी अगेन हे अर्न बाय लर्न कमवानी शिका योजनेसाठी ह्याचा वापर करता येईल. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की आमची संस्था आमची शाखा अतिशय दुर्गम भागामध्ये आहे आणि त्या दुर्गम भागामध्ये सोयी नाही आहे, त्यामुळं बऱ्याच गोष्टी पुणे मुंबईमध्ये होऊ शकतात, पण आम्हाला जवार मोखाडामध्ये किंवा आमच्या अगदी रिमोट कुठल्या गावामध्ये हे करता येत नाही. आपण शांतपणे विचार केला, मी 2 उदाहरणं देतो. आपल्याला माहिती आहे की सिलिकॉन व्हॅली कुठून सुरुवात झाली. सिलिकॉन व्हॅलीची सुरुवात एका विद्यापीठातून सुरू झाली, स्टॅनफोर्ड. एका शेतकऱ्यांनी स्वतः डोनेशन देऊन अतिशय अशिक्षित शेतकऱ्यांनी कमी शिकलेली शेतकऱ्यांनी डोनेशन देऊन स्टॅनफोर्डची निर्मिती केली. स्टॅनफोर्डची निर्मिती केली नसती आणि स्टॅनफोर्डच्या 2 विद्यार्थ्यांनी HP ही कंपनी स्थापन केली नसती तर सिलिकॉन व्हॅलीची निर्मिती झाली नसती. किती ठेंगी छोटी आहे, बीज किती छोटं आहे बघा. स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना, त्यातला एक प्राध्यापक आणि 2 विद्यार्थी, त्यांनी HP या कंपनीची एका गॅरेज, त्या गॅरेजला 3 विजिट केली, म्हणजे अक्षरशः मंदिरासारखं जाऊन त्याला मी साष्टांग नमस्कार घालतो त्या गॅरेजला. ते गॅरेज अजून तसंच आहे. सिलिकॉन व्हॅलीची निर्मिती झाली. नॉर्थ कॅलिफोर्निया म्हणजे रिसर्च ट्रायंगल पार्क, हे त्यातलं
11 पार्क आहेत, त्यापैकी एक पार्क 7000 हेक्टरवरती आहे. 7000 हेक्टर जगातल्या सगळ्या नामवंत कंपन्यांची निर्मिती तिथे केलेली झालेली आहे. अनेक नामवंत कंपनी सगळे म्हणजे इथे शून्यातून निर्मिती झालेली आहे. इथे काही नव्हतं. फ्रान्समध्ये एक सोफिया अँटीपॉलिस नावाचं जगातली युरोपमधली तर सर्वात मोठी रिसर्च पार्क आहे. 3400 हेक्टरवरती. आणि दक्षिणेला, फ्रान्सच्या दक्षिणेला, तिथे विद्यापीठ नव्हतं, एअरपोर्ट नव्हतं. 12 तास लागायचे पॅरिसहून तिकडे जायला. फक्त बीचवरच्या टुरिझमसाठी प्रसिद्ध जागा होती. तिकडे पियर लॅफेते नावाच्या एका ग्रहस्थानी, ते तर गेल्याच वर्षी ते पासआउट झाले, एक्सपायर झाले, पियर लॅफेतेनी स्वप्न बघितलं की इथले जगातली सर्वात मोठी रिसर्च पार्क उभा करणार. काय स्वप्न आहे बघा ना, काय म्हणजे म्हणजे जसं अण्णांनी इथं रेचं स्वप्न बघितलं, तसं त्या ग्रहस्थानी जगातली सर्वात मोठी रिसर्च पार्क उभा करायचं स्वप्न बघितलं. बघा, जमीन नाही, पैसे नाही, काहीच नाही. आणि 1984 साली त्यांनी सुरुवात केली. आणि 3 वर्षानंतर एका कंपनीच्या सेल्स रिप्रेझेंटेटिव्हला यांची संकल्पना पटली आणि त्यांनी कंपनीला, युरोपमधल्या जर्मनीमधल्या एका कंपनीला खोटं सांगितलं की इथे फार मोठी रिसर्च पार्क येणार आहे आणि त्या रिसर्च पार्कमध्ये आपण असणं आवश्यक आहे आपल्या कंपनीच्या दृष्टीने. आणि पहिली कंपनीची रिसर्च पार्क खोटं सांगून त्या सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह मान्यता घेतली आणि सोफिया अँटीपॉलिस नावाच्या जगातल्या सर्वात मोठ्या रिसर्च पार्कचा जन्म झाला. 2000 पेक्षा जास्त कंपन्यांचे रिसर्च सेंटर आत्ता तिथे आहे. तिथे एक पण माणूस जगा आत्तापर्यंत इतिहासात 5 माणसं तिथे काम करणारे सोडून गेले सिलिकॉन व्हॅलीमध्ये आणि परत आले. म्हणजे स्वप्न बघितलं तर दगड फोडूनसुद्धा उत्तम शेती करता येते. आणि ज्या वास्तूमध्ये आपण आज इथे आपण आहोत याचं उत्कृष्ट उदाहरण दुसरं काय होऊ शकेल. अण्णांना जेव्हा विचारलं गेलं की तुम्हाला हा माळ चालेल का, नाही मला हाच पाहिजे, हा दगड फोडून ही संस्कृती निर्माण केली, ती शेती केली होती. म्हणजे कोणत्याही ठिकाणी तुमचं स्वप्न महान असेल तर अशक्य काय होऊ शकत नाही. भारतामध्ये आपण अनेक उदाहरणं आहेत. मी आता हे परदेशात तुम्ही थोडंसं भारतात येतो, मी आता एक उदाहरण देतो. अजून एक सेंटिनल पार्क म्हणून आहे, एक मर्डॉक नावाचं एक कारखानदार, ते चांगले माझे मित्र, ते आता काही वर्षापूर्वी एक्सपायर झाले. त्यांनी एका बायोटेक रिसर्च पार्कसाठी नॉर्थ कॅरोलिनामध्ये $1.7 बिलियन ची देणगी देऊन ते बायोटेक रिसर्च पार्क सुरुवात केली. त्याला ते होते 86 वर्षाचे. त्यांना म्हटलं की या वयात तुम्ही एक $1.7 बिलियन खर्च करून एवढी मोठी रिसर्च पार्क तुम्ही उभा करताय बायोटेक कशासाठी. त्यांनी उत्तर त्यांची किती मारली काय बघा. ते म्हणाले, डॉक्टर, इफ इवन आफ्टर 30 इयर्स After my death, even after 30 years of my death, one good nutrition comes from these laboratories, which will solve the problem of global hunger. See the vision? Even if 40 years or 30 years after my death, one good nutrition product comes from these laboratories, which will solve the problem of global hunger, my soul will be satisfied. See the vision. बऱ्याच वेळा आपण आमचेच पुतळे आमच्याच हाताने उद्घाटन करतो आजकाल. आणि लोकांचे विजन काय असतात, म्हणजे मी आमच्याकडचे काही उद्योजक असे आहेत की छोट्याशा फॅमिलीसाठी 1000 कोटी रुपयाचे बंगले बांधतात. ते 1000 कोटी रुपये आमच्या
2-3 हजार गावामध्ये ते बाटले असते तर संपूर्ण गाव सुधारले असते, पुण्य जास्त मिळतं. हे व्हिजन मधला डिफरन्स आहे. तर बॅक होम तुम्ही बघितलं तर भारतामध्ये आजकाल नवीन संकल्पना आलेली आहे की माणूस स्वतःच्या धडपडीतून स्वतः उद्योजक बनत असत. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क ही संस्था उद्योजक निर्माण करायचं काम करते. सरकारला आणि इंडस्ट्रीजला नवीन टेक्नॉलॉजी कोणत्या येत आहेत त्याच्याबद्दल सल्लामसलत देते. आणि आता आपण सुदैवाने गेल्या जवळ 2-1 दशकामध्ये एक नवीन संकल्पना आली, तर म्हणतो आपण बिझनेस इन्क्युबेटर. ज्यांना उद्योग निर्माण करायचा आहे हायटेक, त्या विद्यार्थ्यांना त्या तरुणांना मोठी संधी उपलब्ध करून दिली. आम्ही जवळजवळ गेल्या 15-1 वर्षामध्ये 1000 पेक्षा जास्ती स्टार्टअपना मेंटरिंग केलं, सल्ला दिला. 200 पेक्षा जास्त स्टार्टअपला आर्थिक सहभाग आपण दिलेला आहे. आपण अनेक योजना आपण राबवतो आणि अतिशय चांगल्या कंपन्या निर्माण झाल्या आहेत. उदाहरण एक कंपनी सांगतो, आता अनेक कंपन्याबद्दल मी बोलू शकतो जे आपण प्रयत्न करून सोशल मोशन घेऊ शकतो. आपल्याला माहिती आहे की आपण बाजारामध्ये डिझेल किंवा पेट्रोल घेतो. डिझेल किंवा पेट्रोल घ्यायसाठी आपल्याला डिझेल कुठून येतं? फॉसिलमधून. म्हणजे लाखो वर्षापूर्वी त्यावरची जंगलं, कोट्यावधी वर्षापूर्वी जंगलं गाठली गेली आणि त्याचं आता आपण क्रूड ऑइल बनलं आणि ते क्रूड ऑइल आपण घेऊन आपण पासून गॅस आणि पेट्रोल पण तयार करतो. त्याची गरज नाही. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कने आम्ही एक कंपनीची अशी निर्माण केली आहे. आता आपण 22,000 लिटर डिझेल दररोज बनवतो. जे बाजारामध्ये पेट्रोल पंपवरचं डिझेल आहे एक्झॅक्टली सेम केमिकल डिझेल आपण प्रयोगशाळेमध्ये करू शकतो. भारतामध्ये जेवढं रॉ मटेरियल उपलब्ध आहे त्यातून 25 लाख लिटर दररोज आपण डिझेल बनवू शकतो. आपल्याला रॉ मटेरियल आहे. म्हणजे आजकाल शेती हे फक्त साखर आणि दूध हे ह्याच्यासाठी न करता ऊर्जेसाठी आपण करणं शक्य आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या कोऑपरेटिव्हमधून आपण आता डिझेल प्रोडक्शन करू शकतो. बायोडिझेल नाही, बायोडिझेलची कॅलरी व्हॅल्यू वेगळी असते, ऑक्टेन व्हॅल्यू वेगळी असते. हे आपलं डिझेल म्हणजे रेग्युलर पेट्रोल पंपावर बनतं ते डिझेल आपण तिचे फॅक्टरी करू शकतो. जसं की फॉसिलची गरज नाही. असे मी अनेक उदाहरणं देऊ शकतो जे आपण ॲक्च्युली कंपन्या उभार केलेल्या आहेत. भारतामध्ये जगभर जवळजवळ 10,000 अशा संस्था आहेत सायन्स टेक्नॉलॉजी पार्कसारख्या जे नवीन उद्योग निर्मिती करायला हायटेक मदत करतात. भारतामध्ये फक्त 200च्या आसपास. तरीसुद्धा गेल्या 1-2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये जास्त म्हणता येईल आपण ज्याला युनिकॉर्न, म्हणजे ज्या कंपन्याचा ॲन्युअल टर्नओवर $1 बिलियनपेक्षा जास्त झाला आहे अशा कंपन्या आपण युनिकॉर्न म्हणतो. आणि भारतामध्ये गेल्या काही वर्षामध्ये 100 पेक्षा जास्त युनिकॉर्नची निर्मिती झालेली आहे. म्हणजे आपण अतिशय प्रगत टेक्नॉलॉजीवरती आधारित हायटेक उद्योग निर्माण करू शकतो. त्याचं एक उदाहरण म्हणजे लो टेकपासून हायटेकपर्यंत आपण जर शांतपणे विचार केला तर उद्योग निर्मिती करणं सहज शक्य आहे. म्हणजे सोशल इनोव्हेशन एक साईड आहे. दुसरं बदल मी नेहमी म्हणतो की आपल्याकडचे जे जिथे भरपूर फायदा आहे असे 2 उद्योगाबद्दल म्हणून इथं शुगर इंडस्ट्री आहे, दुसरं आहे डेअरी. मात्र शुगर आणि डेअरीला नेहमी सबसिडी द्यावी लागते किंवा टॅक्स एक्झम्प्शन द्यावं लागतं. जो उद्योग आतभट्ट्यामध्ये चालतो तो उद्योग नाही, त्याला उद्योग म्हणता येणार नाही. मला सांगा कोणता उद्योजक तोट्यात धंदा करेल? तो उद्योग नाही. माझं स्पष्ट मत आहे ॲज अ एक शास्त्रज्ञ म्हणून की डेअरीमधला आपला प्रॉडक्ट चुकलेला आहे. डेअरीमधला आपलं काय प्रॉडक्ट आहे? दूध, बरोबर ना? आणि बाय प्रॉडक्ट काय आहे? युरिन आणि शेण, मूत्र आणि शेण हा बाय प्रॉडक्ट आहे. शुगर इंडस्ट्रीमध्ये आपला मेन प्रॉडक्ट काय आहे? साखर. आणि बगॅस मोऱ्यास जे बाय प्रॉडक्ट आहे. जर आम्ही उलटा विचार केला, साखर हा माझा बाय प्रॉडक्ट, जरा वेगळा विचार आणि करायला पाहिजे. आपण बहुतेक सगळे शिक्षण घेतल्यावर वैज्ञानिक आहोत,
साखर हा बाय प्रोडक्ट माझे चिपाड मोलेसिस हे मेन प्रोडक्ट जवळजवळ 72 वेगवेगळे केमिकल चिपाडातून आपण काढू शकतो 72 केमिकल्स अगदी वॅक्सपासून टेरपेन्सपासून आणि त्या चिपाडातून जे सेल्युलोज आहे त्याला कन्वर्ट करून आपण ते एडिबल सेल्युलोज करू शकतो खाण्यासारखं सेल्युलोज फायबरची गरज असते आपल्याला एडिबल आपण सेल्युलोज करू शकतो आणि त्या भारतामध्ये निर्माण झाल्या टेक्नॉलॉजीमुळे तसंच डेअरीमध्ये गाय किंवा म्हैस दूध द्यायचं बंद करते शेण आणि मूत्र द्यायचं काय बंद करते का भाकड जनावर शेतकऱ्याला परवडत नाही कारण तो दुधावर धंदा करतोय जर आम्ही शेण आणि युरिन याच्यावरती बेस्ट प्रायमरी उद्योग केला आणि हा आमचं दूध फुकट म्हणून आठवतं की आम्ही लहानपणी गावाकडे असताना भरपूर दूध असायचं आणि माझं सकाळचं दररोज काम काय काय असं आई आपलं लोणी काढून लोणी काढल्यानंतर राहिलेलं ताक एक तांब्या तांब्या ताम प्रत्येक गल्लीत गल्लीत जर प्रत्येक घरात वाट नाही म्हणजे काय इकडं जे बाय प्रोडक्ट बटर मिल्क माझं बाय प्रोडक्ट तसं आम्ही जर दूधच बाय प्रोडक्ट म्हणलं मला खात्री आहे की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जर आपण ब्रेन स्टॉर्मिंग केलं तर याच्यातून अनेक नवीन प्रॉडक्ट आपण करू शकतो अर्थात यातून काय काय करू शकतो ह्याचं मला पूर्ण कल्पना आहे पण त्यानंतर वेगळं आपण रयत आपण इनोव्हेशन सेंटरमध्ये चर्चा करू आणि त्यातून काय करतात बघू आपण अशा वेगळ्या विचारांनी जर आपण केलं तर शेतीसुद्धा अतिशय प्रॉफिटेबल करणं शक्य आहे मला पूर्ण खात्री आहे की शेतकऱ्याच्या प्रॉपर्टीवरती आपण डिझेल इंडस्ट्रीज आपण उभा करू शकतो असे बरेच आपण हे करता येतील भारतामध्ये तुम्हाला 2-3 गोष्टी आहेत महत्त्वाच्या त्या बघणं आवश्यक आहे म्हणजे तुम्ही अतिशय रिमोट ठिकाणी आम्ही परवा गेल्या महिन्याच्या शेवटी आम्ही कर्नाटकामध्ये हुबळीला गेलो मुद्दा म्हणजे वेगळा प्रयोग हुबळी अतिशय छोटंसं गाव साताऱ्यापेक्षा खूप लहान त्यावेळेचं आणि तिथेसुद्धा असे प्रयोग करून एक जगातलं एक उत्कृष्ट विद्यापीठ तिथं तयार झालेलं आहे देशपांडे फाउंडेशन नावाची संस्था आहे त्याची अतिशय उत्कृष्ट काम करतात त्यांनी फक्त 4 महिन्याच्या ट्रेनिंगमधून BA BSc BCOM ज्यांना कुठलाही नोकरी मिळाली नाही अशा 4 महिन्याचं ट्रेनिंग देऊन 94% प्लेसमेंट दिलेलं आहे 94% आमच्या इंजिनियर्सना पण थोडं मिळत नाही म्हणजे मध्ये आम्ही ड्रायव्हरसाठी जाहिरात दिली आमच्या सायन्स विभागमध्ये तर ड्रायव्हरसाठी 16 ॲप्लिकेशन्स हे इंजिनियर्स होते आपल्याला माहिती आहे की तलाठी असुद्धा आम्ही तलाठ्यांची परीक्षा घेतली सर आम्ही महाराष्ट्र शासनाने आम्हाला तलाठ्याच्या परीक्षेसाठी आम्हाला एक्झामिनेशनचं काम दिलं होतं तर 76 जागा होत्या 76 जागांसाठी जवळ मला वाटतं काहीतरी 67,000 काहीतरी अर्ज आले होते त्यातले बरेचसे इंजिनियर्स होते बरेचसे MBA होते ही वस्तुस्थिती आहे तर मग आपण आता ते आरक्षण बिरक्षण कुठलं त्याच्यामागे जाऊ सुरू आपण त्याच्यामागे फारसा विचार करू नये आम्ही उद्योजक कसे निर्माण करू ह्याच्यामागे लागायला पाहिजे कारण किती आरक्षण झालं तर सरकारकडे नोकऱ्या नाहीच आहे तुम्ही आरक्षण घेऊन करणार काय तर त्याच्या जाऊन मला वाटतं रयत संस्थेमध्ये ही कुवत आहे क्षमता आहे आणि एवढे महान आपल्याकडे विचारवंत आपल्याकडे आहे तर आपण जर हे मार्गदर्शन केलं नाही ना आपण हे लीड केलं नाही या इनिशिएटिव्हला तर आपण नवीन उद्योजक निर्माण करायच्या मागे जाऊ नोकऱ्यासाठी रयत शिक्षण रयतमधलं शिक्षण नोकऱ्यासाठी नाही हे उद्योग निर्मितीसाठी आहे असं आपण एक मला वाटतं एक काय वैचारिक बदल करूया माझा विद्यार्थी नोकरीसाठी घडवू ते विषय नाही नोकऱ्या देणारा विद्यार्थी मी घडवेन असं आपण करूया त्यासाठी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कला जेवढं काही शक्य आहे तेवढी तेवढा काय म्हणतात खारेचा वाटा किंवा ड्रॉप इन द ओशन म्हणा ते करता येईल आणि मला रयतचे विद्यार्थी म्हणून हे काम करण्यात थोडासा हातभार लावण्यात खूप आनंद वाटेल थँक्यू